मतदार कार्ड जाळायला लागलेले आहेत, मतदार कार्ड जे काय ते फाडायला लागलेले आहेत, पेटून द्यायला लागलेले आहेत, आणि ते अक्षरशः म्हणतायत की आम्ही दुसऱ्या बार मतदान करणार नाहीत। शिंदे साहेबांना सांगितलं शिवसेना माझी आहे, अजित पवार साहेब सांगतात राष्ट्रवादी माझी आहे, जर बी टीम असती आम्ही आतापर्यंत भाजपला मिळून गेलो असतो, जे मिळाले ते बी टीम आहे ना। शरद जोशी यांनी जे काय प्लॅन दिला होता केंद्र सरकारला, ते प्लॅन जर साकार करायचा असेल तर आदरणीय केसीआर यांच्या पाठीमागे आपण उभं राहूया। केसीआर फोन करतील का पंकजताईंना? करू शकतात, त्यांनी जरी पॉझिटिव्ह दिशा दाखवली तर 100% फोन करतील। परंतु जवळपास 113-114 माझी आजी आमदार केसीआर साहेबांच्या संपर्कात आहेत। लेट्सअप मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत। जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहात, काल परवा अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार घेऊन ते भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर आता जे नव्याने बीआरएसने आपले पाय रोवायला महाराष्ट्रात सुरुवात केलेली आहे, त्या नेत्यांनी मात्र पूर्णपणे हल्लाबोल केलेला आहे राष्ट्रवादीवर की आम्हाला तुम्ही राष्ट्रवादीची भाजपची माफ करा बी टीम म्हणत होता, आता तुम्हीच राष्ट्रवादीची भाजपची बी टीम झालेला आहे असं त्यांचा आरोप आहे। माझ्यासोबत बीआरएसचे नेते आहेत माणिक कदम आणि बाळासाहेब सानप। काय सांगाल? राज्यातील जनतेने कालचा जे काय सगळा प्रकार बघितलेला आहे आणि राज्यातील जनतेचा अक्षरशः उद्रेक होण्याची पाळी आलेली आहे, कारण काही ठिकाणी अक्षरशः तरुण मुलं मतदार कार्ड जाळायला लागलेली आहेत, मतदार कार्ड जे काय ते फाडायला लागलेले आहेत, पेटून द्यायला लागलेले आहेत, आणि ते अक्षरशः म्हणतायत की आम्ही दुसऱ्या बार मतदान करणार नाहीत। परंतु ह्या तुमच्या माध्यमातून राज्यातील युवकाला जनतेला मी भारत राष्ट्र समितीच्या वतीनं आवाहन करतो की बाबांनो अशा प्रकारचं मतदान कार्ड जाळून काही उपयोग नाहीये। भारत राष्ट्र समिती हा एक सक्षम पर्याय म्हणून आता महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे आणि काँग्रेस असल, राष्ट्रवादी असल, शिवसेना असल, भाजप असल, यांनी 70 वर्षांमध्ये सगळं महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे। जे एकेकाळ महाराष्ट्रामध्ये गगनाला भिडणारी अर्थव्यवस्था होती महाराष्ट्राची, परंतु आज मितीला तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील जनसामान्य माणसाचं दरडोई उत्पन्न हे अत्यंत खालवलं गेलेलं आहे आणि तेलंगणा मधल्या एका व्यक्तीचं पर दरडोई जे काय उत्पन्न आहे ते 3,40,000 रुपये आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं दरडोई उत्पन्न किती आहे, पर कॅपिटल इन्कम किती आहे ते तुम्ही बघा। आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त भारत राष्ट्र समितीच्या पाठीमागे तुम्ही उभे राहावं असं मी या महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो। साहेब कसं पाहता अजित पवार याच्या आधी एकनाथ शिंदेचं बंड, आता परत अजित पवारांनी तेच केलंय? महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच नाही झालंय या पक्षाचा अंदाज घेऊन की ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्या लक्षात आलंय मतदाराच्या की आपण खूप मोठी चूक केलेली आहे, म्हणजे यांनी उठायचं त्या मतदाराला नाही झोपीत असताना त्यांच्या डोक्यात दगड घालायचा अशा प्रकारचं हे राजकारण झालेलं आहे। पहिले शिंदे साहेब गेले, पुन्हा अजित पवार साहेब गेले। शिंदे साहेबांना सांगितलं शिवसेना माझी आहे, अजित पवार साहेब सांगतात राष्ट्रवादी माझी आहे, म्हणजे हे सगळे पक्ष महाराष्ट्रातले खऱ्या अर्थाने देश लेवलच्या पक्षांनी राज्य लेवलच्या पक्ष संपवण्याचं काम केलंय, हे तर होऊ दे याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही। परंतु ज्या मतदारांनी मतदान केलंय की कोणीतरी नेता त्यांचं व्हिजन बघून जे मतदान केलंय की ज्यावेळी व्यासपीठावर जाऊन आम्हीच सगळे सांगतो की भाजप असं आहे, राष्ट्रवादी असं आहे, काँग्रेस तसं आहे, शिवसेना तशी आहे, त्या मताशी आम्ही जोडलेले मतदार अशा मतदाराला झोपीत ठेवून त्यांच्या झोपीत डोक्यात दगड घातल्यासारखं हे राजकीय पक्षाचं काम चालू आहे। तुमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातोय, काय त्यामध्ये तथ्य आहे का? भाजपची बी टीम कोणती आहे या महाराष्ट्र जनतेने काल बघितलंय, म्हणजे जर बी टीम असती आम्ही आतापर्यंत भाजपला मिळून गेलो असतो, जे मिळाले ते बी टीम आहे ना। महाराष्ट्रातली बी टीम कोणती आहे की ज्याने खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला त्यांनी सांगितलं की भारत राष्ट्र समिती बी टीम आहे, आणि बी टीम कोणती आहे या महाराष्ट्रात जनतेने बघितलंय, आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। बीआरएसचा काय इरादा आहे महाराष्ट्रात? एवढे राजकीय मोठे स्ट्रॉंग पक्ष आहेत तरी पण मोठ्या ताकदीने इथं केसीआर आलेत, आपले नेते मंडळी येत आहेत त्यांच्या पक्षामध्ये, काय इरादा आहे महाराष्ट्रासाठी, काय विजन आहे त्यांचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामधल्या जनतेची, या जनतेला एवढं 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 वैतागून गेली जनता, लाईट नाही, पाणी नाही,
शेतकरी आत्महत्या करतात, अनेक प्रश्न। त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे, या राज्यातल्या जनतेला ज्याला तेलंगणामध्ये जाता येईल अशा लोकांना माझी विनंती आहे की एकदा तेलंगणा मॉडेल बघा। अरे 270 किलोमीटरवरून गोदावरीचं पाणी हैदराबादला प्यायला नेलंय आणि आम्हाला गोदावरीचं पाणी 5 किलोमीटर मिळत नाही। संभाजीनगर महापालिकेमध्ये 8 वर्षापासून पाईपलाईन चालू आहे, आम्हाला 6 दिवसाला पाणी मिळतं, 6 दिवसाला। आणि तेलंगणामध्ये 24 तास लाईट तर आहेच आणि लाईट फुकट आहे, पाणीसुद्धा 24 तास आहे। आणि हे सगळं विचार केलेलं असताना तो विकास बघून या महाराष्ट्रातली जनतेनी आव्हान केलंय की महाराष्ट्रातली जनता केसीआर साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल्याची राहणार नाही। मला कदम साहेबांकडे यायचं, कदम साहेब तुम्ही स्वाभिमानीमध्ये होते सुरुवात, काय तुलनात्मक फरक वाटतो BRS मध्ये आणि राजू शेट्टी यांच्या पक्षामध्ये? शरद जोशी असतील किंवा आदरणीय राजू शेट्टी असतील, आम्ही या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांना आवाहन केलं होतं की बाबांनो, शरद जोशी यांचं स्वप्न जर साकार करायचं असेल, शरद जोशी यांनी जे काय प्लॅन दिला होता केंद्र सरकारला, ते प्लॅन जर साकार करायचा असेल तर आदरणीय KCR यांच्या पाठीमागे आपण उभं राहूया। तुम्ही यांना आमंत्रित करणार नाहीत का? राजू शेट्टींना तुम्ही बोललेत का की तुम्ही आता BRS सोबत अलायन्स केलं पाहिजे? आदरणीय राजू शेट्टी यांना मी स्वतःहून बोललो होतो गेल्या 6 महिन्यापूर्वी। आदरणीय राजू शेट्टी यांची आणि KCR साहेब यांची मी भेट सुद्धा घालून दिली होती आणि परंतु राजू शेट्टी यांनी सांगितलं नंतर विचार करू, आपण अलायन्स करू, भविष्यामध्ये ते सुद्धा आमच्या सोबत येण्याची शक्यता ना करता येत नाही। तुमचे मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही थेट पंकजा मुंडेंना सांगितलं की आता पंकजा मुंडेंनी यावं, BRSचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा, काय पंकजा त्यांची बोलणं वगैरे काय झालं का तुमचं? माझं वैयक्तिक मत आहे, मी एक भारत राष्ट्र समितीचा कार्यकर्ता आहे आणि पंकजाताई जर ताईंनी प्रवेश केला तर 100% या राज्याच्या नेत्यात होतील आणि आम्ही सगळे मिळून भारत राष्ट्र समितीचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू, KCR साहेबांना, आणि ताईचा प्रस्ताव देऊ। KCR फोन करतील का पंकजा ताईंना? करू शकतात, त्यांनी जर पॉझिटिव्ह दिशा दाखवली तर 100% फोन करतील। आता ही आगामी चुरशीची महापालिका निवडणूक होणार आहे मुंबईमध्ये, तर BRS ही निवडणूक लढवणार का आणि लढवली तर टार्गेटवर कोण असणार आहे तुमचं? महाराष्ट्रामधल्या सगळ्या निवडणुका लढवणार आहे आम्ही, सगळ्या निवडणूक। सगळ्यात मोठा पक्ष भारत राष्ट्र समिती असेल असा मी दावा करतो। अनेक लोक म्हणतात की BRS कडून फक्त सीमावर्ती भागात जिथे वाद सुरू असतात तिथेच लक्ष केंद्रित केलं जातंय, कुठेतरी मतविभागणी केली जाते असा आरोप करतायत तुम्ही? संभाजीनगरला खूप मोठी 1.5 लाख लोकांची सभा झाली, ते काय बॉर्डर आहे का? पंढरपूरला सभा झाली ते बॉर्डर आहे का? उद्या नाशिकच्या सभेचं नियोजन चालू आहे, पुण्यातल्या सभेचं नियोजन चालू आहे। महाराष्ट्रामध्ये गाव तिथं भारत राष्ट्र समिती असेल, प्रत्येक गावामध्ये शाखा असेल, प्रत्येक वाडी वस्त्यावर भारत राष्ट्र समितीचा कार्यकर्ता। सानप साहेब किती आमदार किती खासदार आता तुमच्या संपर्कात आहे सध्या, म्हणजे कुठल्या कुठल्या पक्षातले? ते जवळपास 29 आमदार तर आमच्यात विलीन झालेत, अपक्ष 29 आमदार तर आलेत, काही खासदार पण आलेत, परंतु जवळपास 113-114 माजी आमदार KCR साहेबांच्या संपर्कात आहेत। यांचं फक्त ए टीम आणि बी टीम आणि सी टीम हे बघू द्या, 100% याच्यावर KCR साहेब हातोडा मारल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही कुठनं लढणार आहात, विधानसभा लढणार की लोकसभा लढणार? तुम्ही संभाजीनगरचे, मला वाटतं तुम्ही संभाजीनगरला काम करता। मी संभाजीनगर पूर्व मतदारसंघात आहे, भारत राष्ट्र समितीचा एक कार्यकर्ता म्हणून मी 100% त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे। उद्धव ठाकरेंबद्दल फार सहानुभूती आहे सध्या महाराष्ट्रात, लोक म्हणतात की जे काही झालं ते वाईट झालंय, त्यांच्यासोबत काही युतीचा प्रस्ताव वगैरे त्यांना देणार आहेत का? काल पवारसाहेब पण बोलले की नवीन जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विचार करू, तर काय बोलणं वगैरे सुरू आहे का? आदरणीय KCR साहेबांनी क्लिअर सांगितलंय, या महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील आम्ही वैयक्तिक लढू, भारत राष्ट्र समिती हा पक्ष घेऊन गुलाबी झेंडा घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन युती करणारच नाहीत। तर आपण पाहिलं की हे होते BRSचे नेते की ज्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी आम्ही कुठल्याही पक्षाशी अलायन्स करणार नाही, युती करणार नाही आणि आगामी काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, हे आम्ही स्वतंत्र आमच्या
पक्षाच्या जीवावरच लढणार आहोत, आम्हाला बी टीम म्हणणारेच, आता भाजप सोबत गेलेले आहेत, असा घणाघात बीआरएसचे माणिक कदम आणि बाळासाहेब सानप या दोघांनीही पुण्यातून केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.